नमस्कार मी सौ सुनीता साखरे माझ्या शुद्ध शाकाहारी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज तुम्हाला खूप छान अशी टोमॅटोची भाजी करून दाखवणार आहे फक्त या दोन वस्तू वापरून ज्या तुम्ही कधीही वापरत नसता मेटो आणि एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे आणि काही लसणाचे तुकडे असे एकदम बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता इथं मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालूया खूप जास्त काही सामान न घालता एकदम भन्नाट चवीची अशी भाजी आपण आज करूया अशी भाजी तुम्ही नेहमी करताल अशी चव न जाणारी तोंडाची अशी ही भाजी आहे आता इथं तेल तापल्यावर मी कढईत मोहरी घातली आता जिरे घातले आहेत जिरे छान तडतडले की आपण हे लसणाचे बारीक बारीक तुकडे केलेले टाकूया हे लसणाचे तुकडे आपल्याला थोडेसे एखादं मिनटं परतून घ्यायचे आहेत हे, हे परतून झाले की आपण बारीक कट केलेला कांदा घालूया एवढी सुंदर होते ही भाजी की काय सांगू तुम्हाला बाकीचं कोणतंही जास्त सामान घालायची गरज नाही तुम्ही ब्रेडबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकता इतकी लाजवाब होती ही भाजी आता इथं आपण कांदा चांगला परतून घेऊया इथं मी दोन चिमूट हिंग घातलेलं आहे अगदी माझ्याकडे छोटा चमचा आहे तेवढा भरून मी घालत असते खूप छान चव येते हिंगामुळे या भाजीला कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे खूप जाळायचा नाही खूप लाल पण करायचं नाही आता इथं पहिली गोष्ट म्हणजे मी ही वस्तू वापरलेली आहे पुदिन्याची पानं एक सात ते आठ आपल्याला पुदिन्याची पानं वापरायची आहेत त्यामुळे खूप छान टेस्ट येते एक छोटा चमचा मी इथं हळद घातलेली आहे हळद छान परतून घ्यायची म्हणजे कलर असा मस्त येतो की नाही तेलावर घातल्यामुळे आणि एक चमचा लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर घातली की व्यवस्थित छान असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे असं परतलं की भाजीला खूपच सुंदर कलर येत असतो आता इथं टोमॅटो स्वच्छ धुवून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत मी आणि हा टोमॅटो आपल्याला घालायचा आहे यावर आणि छान परतून घ्यायचं आहे तुम्हाला जर भाजी ही खूप आंबट आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटोच्या फोडी केल्यानंतर एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या नंतर वापरायच्या इथं मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि इथं मी तीन चमचे साखर घातलेली आहे आंबट गोड तिखट अशी एवढी सुंदर चव होते या भाजीची मुलं तर खूपच आवडीने खातील ही भाजी आणि डब्यात जर दिली ना तुम्ही तर अगदी संपूर्ण येईल डबा चाटून पुसून खातील अगदी आता इथं मी दोन तीन मिनटं झाकून ठेवलं होतं हे बघा छान पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी हलवून घ्यायचा आहे हा आता दुसरी सिक्रेट वस्तू घालायची आहे आपल्याला ती म्हणजे आपल्याला इथं घालायची आहे कसोरी मेथी या कसोरी मेथीमुळे पण खूपच चव छान येते भाजीला अगदी अवश्य वापरा बाकी काही नाही घातलं तुम्ही पण ही कसोरी मेथी घातली याने खूप छान चव येते भले तुम्ही पुदिन्याचे पानं नाका वापरू पण कुद पु कसुरी मेथी तुम्ही आवाशे वापरा आता इथं मी पाच मिनटं एकदम कमी गॅस करून ठेवला आहे कारण ही टोमॅटोची भाजी शिरली ना की मग एकदम चव होते जी आंबड गोड तिखट इतकी चव होते तुम्ही यात शेंगण्यांचं कोड घालू नका खोबरं घालू नका तरीसुद्धा एकदम कमी सामानामध्ये एवढी सुंदर भाजी होते आता इथं मी कोथंबीर घालून घेतली आहे कोथंबिरीमुळे पण छान चव येते अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की करून बघा रेसिपी पूर्ण पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा खूप छान सुंदर अशी आपली चविष्ट भाजी लि झालेली आहे तुम्ही करून बघा एकदा केली तर तुम्ही नेहमी अशीच भाजी करताल एवढी मला अगदी गॅरंटी आहे मुलं तर अगदी आवडीने आवडीने खातील ज्यांना टोमॅटोची भाजी आवडत नाही ते तेही खातील रेसिपी पूर्ण पाहिली तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद भेटू